या उदाहरणामध्ये जर आपण सर्व उदाहरणाचं जर निरीक्षण केलं, प्रत्येक संख्येचं जर निरीक्षण केलं, तर आपण कोणता संबंध नेमका गुणाकारचा आहे का बेरजेचा आहे का वजाबाकीचा आहे, ती घनमूल, समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या याविषयी आपण तर्क त्यामध्ये निरीक्षण जर व्यवस्थित केलं तर आपल्याला सांगता येईल. आता या ठिकाणी दोन नंतर तीन, तीन नंतर पाच, पाच नंतर सात, सात नंतर अकरा, अकरा नंतर तेरा ही संख्या आहे. याचा अर्थ काय की या सर्व मूळ संख्या असायला पाहिजे. या सर्व मूळ संख्या आहेत. म्हणजेच जर दोन नंतर तीन ही संख्येत असेल तर तीन नंतर येणारी मूळ संख्या पाच आहे, पाच नंतर येणारी मूळ संख्या सात ही आहे, सात नंतर येणारी मूळ संख्या अकरा आहे आणि अकरा नंतर येणारी मूळ संख्या तेरा आहे. म्हणजे तेरा नंतर येणारी जी मूळ संख्या आहे ती कोणती असेल? मग सतरा असेल. सतरा ही मूळ संख्या असेल. म्हणून पर्याय क्रमांक दोन हे या उदाहरणाचं उत्तर आहे.